नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 8 एप्रिल सकाळचे 7 झाले। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाच्या नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होती। उपचारानंतर बरे झालेल्या 1680 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 1652 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। सध्या जिल्ह्यात 10738 जणांवर उपचार सुरू आहेत। श्रीरामपूर शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक असल्याची माहिती श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली आहे। लसीकरण न झालेल्या कामगारांना 15 दिवसांची वैधता असलेले RT-PCR या कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे। ही चाचणी ज्याने त्याने स्वतःच करून घ्यायची आहे। या संदर्भात शहरातील 400 ते 500 दुकानदारांना पत्र पाठवण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे। राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 6 टप्प्यात होणार आहेत। नव्या शासन निर्णयानुसार येत्या 1 ते 31 मे या कालावधीत बदल्या करण्यात येणार आहेत। एका शाळेत 5 वर्ष सेवा झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत। दरम्यान राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे नवीन धोरण ठरविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्य असलेला अभ्यास गट निर्माण केला होता। या गटाने दिलेल्या अहवालानुसार नव्याने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। श्रीरामपूरच्या माळवाडगाव परिसरातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मुथ्था कुटुंबातील आरोपी चांदनी चंदन मुथ्था हिला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नेवासा तालुक्यातील ज्या गावांमध्ये 15 पेक्षा अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत अशी गावे 100% लॉकडाऊन करावीत अशी सूचना प्रांताधिकारी गणेश पवार यांनी केली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।